लाडकी बहीण योजना ही लाडक्या खुर्चीसाठी जयंत पाटलांचा सरकारवर हल्ला बोल, तर या निवडणुकीमध्ये त्यांना जनता जागा दाखवेल, जयंत पाटलांना विश्वास। मैदानात उतरा आणि ठोकून काढा, फक्त हीट विकेट देऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश। संघर्षासाठी तुम्हाला विधानमंडळात यायचं असेल तर मी राजीनामा द्यायला तयार, पण आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही, भाजप नेते प्रसाद लाडांचा जरांगेना विनंतीवजा सल्ला। मराठा आरक्षण घालवण्याचं पाप ठाकरेंचं, बावनकुळेंचा हल्ला बोल, तर देवेंद्र फडणवीसांना व्हिलन बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप। टेबलाखाली बसून गप्पा मारू नका, जरांगेंचा अजित पवारांवर निशाणा, तर शिष्टमंडळानं काय केलं हे कधी विचारायचं का, जरांगेंचा दादांना सवाल। गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी, शिंदेंसोबत भरत गोगावले, सदा सरवणकर, राहुल शेवाळे उपस्थित। पुण्यात पीएमपी चालक आणि पोलिसांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, किरकोळ वादाला भांडणाचं स्वरूप, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल। शरद पवार उद्या घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, मराठा ओबीसी आरक्षण आणि माढा लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न, अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा। पंचगंगा, वारणा आणि कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, चंद्रपुरात अंधारी नदीला पूर, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ही अलर्ट मोडवर। मुंबईतील मुसळधार पावसाचा हवाई सेवेला फटका, प्रवासाला निघण्यापूर्वी फ्लाईट स्टेटस तपासण्याच्या प्रवाशांना सूचना। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये भटवाडी दरड कोसळली, मुसळधार पावसानं घडली घटना, दोन घरांचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। मुंबईतील बेलापूरच्या धबधब्यावर गेलेल्या 40 ते 50 जणांना रेस्क्यू करण्यात यश, पावसानं पाण्याचा प्रवाह वाढल्यानं अडकले होते पर्यटक। मुंबईच्या चेंबूरमध्ये वाढला पावसाचा जोर, सखल भागात साचलं पाणी, वाहन चालकांची रस्ता काढण्यासाठी कसरत।